असा ड्रेस शिवला गेलेला आहे. हे बघा असा जो पदर होता छान, तर त्या पदराचं बाह्या शिवला गेलेला आहे. नीतपर्यंत काय रे कसं तुला ती कमी होऊ शकते. बापरे नको मग, नाही रिस्क नाही घेत मम्मी. शालूचा असल्यामुळे भयंकर हेवी आहे. हा फेक फेक पप्पा काय करताय बघ, करा करा. अरे आजोबाला नमस्कार. अरे बापरे गुड बॉय शमू. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, काही दिवसापूर्वी म्हणजे बरेच दिवस झाले असतील, साधारण 2 महिने झाले असतील त्या गोष्टीला, आपण मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं होतं की मी आईचा शालू दाखवलेला होता, की ह्या शालूपासून मी बनवणारे म्हटलं ड्रेस, म्हणजे शालूनुसार पडला असता त्याचा काही उपयोग झाला असता असता त्याच्यापेक्षा जर त्याचा ड्रेस बनवला तर मी पण घालू शकते. म्हणजे आईच्या जनरेशनपासून माझ्या जनरेशनपासून, फर्स्ट जनरेशनपासून सेकंड जनरेशनपर्यंत तो पुढे पुढे जात राहते ही पिढी, असं मला वाटलं. फ्लॅशबॅक. हे बघा हा आहे ना, हा शालू आहे माझ्या आईच्या लग्नातला आहे. तर ह्या शालू साडीने, सॉरी शालू म्हणायचं असतं त्याला, तर हा जो शालू आहे तर याचा मी मस्त ड्रेस शिवणार. आई चमकतोय पण तो अजूनही शाईन आहे त्याला. या कलरचा पूर्ण वरून खालपर्यंत ड्रेस शिवायचा, याच्या बाह्या करायच्या. इकडे बघ सगळं डिस्कशन चाललंय का, आईच्या शालूचा बनवायचा आहे ड्रेस, तर ड्रेस कसा बनवायचा ते चाललंय. सो म्हणून मी म्हटलं तर आईला की आई शालू घेऊ का म्हटलं ड्रेस बनवायला, तर ती रेडी झालेली होती. सो मला काही दिवसापूर्वी ना अमृताताई जी आहे, अमृता बालाजीवाली ताई, तर तिने पण विचारलं होतं की काग म्हणत होतो ड्रेस शिवणार होती, म्हणे काजल शिवलेला आहे, बाय द वे काजलने ड्रेस शिवलेला आहे. तर विचारलं होतं की काग म्हणे कधीची तू तो ड्रेस दाखवलास ती म्हणे, तर मी तुम्हाला आज तो ड्रेस दाखवते. बाय द वे तो ड्रेस जो आहे ना तो अर्धा झालेला आहे, पूर्ण झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घालून दाखवत नाही, बट जिथपर्यंत झाला आहे तिथपर्यंत तुम्हाला तो ड्रेस दाखवते. फक्त फायनल फिनिशिंग आणि फायनल जे तिला करायचं आहे काजलला, एकदम शेवटचं टीप वगैरे मारायची ना, तेवढंच बाकी. बाकी ड्रेस पूर्णपणे रेडी झालेला आहे. सो आर यू गाईज रेडी? सो 3, 2, 1 गो. ए बघा असा ड्रेस शिवला गेलेला आहे. मी मागे सरकून दाखवते बघा, एक दाखवते. आईचा जो शालू होता, तो शालूचा जो पदर होता, पदर तो व्हायलेट रंगाचा होता. सो हे बघा असा जो पदर होता छान, तर त्या पदराचं बाह्या शिवल्या गेलेल्या आहे. नीटपर्यंत बाह्या शिवलेल्या आहे आणि पदराला आहे ना छान असं काय म्हणतात, सॅटिनचाच कपडा म्हणतात ना, हां सॅटिनच्याच कपड्याचं काजलने असं फ्रिल बनवलेलं आहे. सो ते खूप कमाल दिसतं आहे आणि सगळं काजलचं डोकं आहे बरं का. हा जो ड्रेस जो शिवला आहे ना पूर्णपणे क्रेडिट काजलला जातं, एकदम मस्त झालेला आहे बघा, किती सुंदर दिसतं. सो हा आहे त्याचा बाह्या, त्याच्या हे केलेलं आहे. आणि चल तुम्हाला नेक्स्ट दाखवते. तर नेक्स्ट म्हणजे बघा हा पट्टा दिसतं का, पट्टा जो असा बघा इथे असं कमरेवर येणार आहे. आणि हा जो पट्टा आहे ना हा पिंक कलरचा, हा काही माहिती आहे का तुम्हाला, हा फॉलच्या जवळ आहे ना, एवढा मोठा एवढी जाड असं ब्रॉड पट्टा होता हा, त्याचा तिने छोटासा बारीक कापून घेतला आहे आणि तो पट्ट्याला दिलेला आहे. आता ह्या ड्रेसला मी तुम्हाला बोलली की नाही की पूर्ण ड्रेस शिवून झालेला नाही आहे, तर ते इथे ना पिंक कलरचा सॅटिनचा कपडा हवा आहे की ज्याच्याने आपला बेल्ट तयार करता येईल, पण तो बेल्ट अजून रेडी नसल्यामुळे हा ड्रेस मला घालता येत नाही आहे. आणि थोडंसं फायनल टचअप म्हणजे काय म्हणतात त्याला, थोडंसं फायनल आहे ना तिला शिलाई वगैरे मारायची, बाकी ड्रेस पूर्ण रेडी झालेला आहे. आणि अजून एक दाखवून देते हे बघा, एक सेकंड. हां हा जो पिंक कलर दिसतोय ना, हा पिंक कलर, तर हा पिंक कलर होता तो जो पट्ट्याला जो आपण घेतलेला आहे ना तो. आता सॅटिनचा जो पिंक कलरचाच कपडा आम्हाला हवा आहे, जो बेल्टला लावायचा आहे. तर मात्र साडी संपलेली, साडीचा कपडा शिल्लक नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागते. आता ती बाहेर गेलेली आहे ना, तर ती तिथून आणणार आहे. आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की हा खूप जुना चालू झाला ना, बघायची तुम्हाला दिसत आहे का थोडंसं असं येलो दिसतं, ते ठेवून कसे डाग पडतात ना, तसे डाग पडले त्याला आपल्याला ड्रायक्लीन करावं लागणार आहे. बाकी ड्रेस मस्त झालेला आहे, बाकी ड्रेस खूप सुंदर शिवलेला आहे काजलने. आणि पूर्ण ज्यावेळेस रेडी होईल ना त्यावेळेस मी तो तुम्हाला घालूनही दाखवेल. आणि या ड्रेसचं आणखी एक गोष्ट अशी आहे की हा ड्रेस शालूचा असल्यामुळे भयंकर हेवी आहे, म्हणजे अशी जड आहे, म्हणजे जर उन्हाळ्यात घालायच्या कामाचाच नाही आहे. उन्हाळ्यात जर घातला ना तर नुसतं घामघाम होईल असं मला वाटतं, पण आई नाही म्हणाली तशी की उन्हाळ्यात काही एवढं गरम होत नाही म्हणे ह्या शालूने. बघूयात आता, पण मला वाटतं कारण खूप जड आहे, कारण इतके जड कपडे आपण डेलीला किंवा कार्यक्रमाला पण घालत नाही. सो बघूयात आता कसं आहे. बाय द वे ड्रेस खूप सुंदर झाला आहे, तुम्हाला एकदा दुरून दाखवते. आता 1, 2, 3 गो. हे बघा
फायनल रेडी होऊन जाऊ द्या, मी तुम्हाला दाखवेल. बट नाही तर असं गेलं असतं की कधीच दाखवला नाही दाखवला नाही दाखवला नाही, म्हणून मी असं दरस तुम्हाला दाखवून दिला. आता बघा हे जे ना या ज्या बाह्या ज्या केलेल्या आहेत ना, ते ह्या थोड्याशा दाबायच्या बाकी आहे, थोड्याशा सैल होत आहे, अशा 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 फिरत आहेत. आणि इथे बाकी अजून टिप मारायची, सो तिथे मारणार आहे आणि करून देणार आहे. माझा ड्रेस कसा वाटला तुम्हाला? सो गाईज दाखवलं मी तुम्हाला ड्रेस, हे बघा असा आहे तो शालू. आणि हा रंग मला चांगला पण दिसतोय, मी घालून पाहिला होता एकदा तर चांगला दिसतोय मला. आणि म्हटलं तो उजेडात दाखवूयात, कारण कसं ना मी खरी खाली पण दाखवू शकली असते तुम्हाला, पण मी वरती दाखवलं म्हटलं उजेडात रंग वगैरे वेगळं व्यवस्थित दिसतात. म्हणून कसा शिवलाय काजलने मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मी काजलला सांगितलंय लवकरात लवकर व्यवस्थित कर, रक्षाबंधन जवळ येतोय म्हटलं तर रक्षाबंधनला घालेल मजा. गाईज सगळेजण बाहेर गेले होते, ते आले आणि येताना भाऊने मस्तपैकी दाबेली घेऊन आले. माझ्या वाट्याला द्या ना, माझी कुठे काढलीस नाही का? मी काय काढली काय रे, कस काढली तर तुला ती कमी येऊ शकते. बापरे नको मग, नाही रिस्क नाही घेत मम्मी. चला सो गाईज आज ना दाबेली आणलेली आहे, तर आम्ही जरा दाबेली खातो. सो आज ना शुभान ठरलेलो, मी बऱ्याच वेळा सांगते की नाही की आणत नाही, पण दादा आजकाल आणायला लागलेला आहे. काही काही चांगल्या गोष्टी पण घडतात आहे, तो दाबेली खाऊयात. आणि आज ना मी मस्त मस्त असा ना बिर्याणी सारखा राईस बनवलेला आहे, छान मसाले वगैरे टाकून. दरवेळेस काय होतं ना की पप्पांना चालत नाही मसाले वगैरे, त्याच्यामुळे आम्ही साधी खिचडी केली जाते, पण मग आज पप्पासाठी वेगळं काहीतरी केलं जाणार, त्याच्यामुळे मस्त मसाले वगैरे टाकून सुंदर असं बिर्याणी राईस बनवलेला आहे, तोही खाणार आहे. पण आता पहिले दाबेली. आजी काय म्हणते, काय बॉल फेक ना बेटू, आजोबाला आजोबा आजोबाला बॉल दे. आजोबा छान फेका लागला म्हणते. आजोबा कुठे आपले आजोबा? अरे उलटा मागे आला बेटू, कसं असू आला? हा फेक फेक असं सगळे. आजोबांना दात बोट घालत होतो हवा घालायच्या ठिकाणी. काय अगं आजी सर, जय जय कर शंभू, जय जय करा, नमस्कार कर शंभू. आजोबाला कर बेटा केला, आजीला कर, आजीला कर, आजी पुढे जय जय आजी 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 इथे. अरे आजी कुठे शंभू? अरे बापरे दादा बघरे काज शंभू 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 पप्पा काय करताय बघ, करा करा. अरे गुड बॉय शंभू, पप्पा आता पप्पा इकडे इकडे मला, पप्पाचे पाय कुठे? पाय दाखव, पाय दाखव भाऊ, पप्पा पप्पाला जय करा. इथे इथे जय जय इथे. अरे कुठे सध्या कळत नाही ना कुठे करायचं, पण जय जय करायला शिकलाय. करतो मला नमस्कार, काय नमस्कार कर. अरे बापरे बाप, त्यानिमित्ताने नमस्कार झाले. पप्पाला इकडे असं करायचं, पप्पाला करा, पप्पाला इकडे, पप्पाला 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 जय कर, जय कर जय कर. अरे गेला मूड गेला होते. नमस्कार काजल, नमस्कार आजोबाला आजोबाला नमस्कार. अरे बापरे गुड बॉय शंभू, पप्पाला नाही केला बेटा, पप्पाला कर. चल नमस्कार, एकाच कर शेवटचं झालं. कुठे नमस्कार झालाय बघ रे, राणू हुशार झाली ग, लानुली मोती झाली ग माझी. अरे गुडघे ठेसला गेला, परत 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 जा, परत 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 सपोर्टला धरून घेतो. चल ये आजी आता चालला, पण तो बऱ्यापैकी चालला. आजोबांजवळ जा,
जा जा जा।